राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी जयंत पाटलांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तर विधानसभेतही होणार राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी. मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणारच, कोणाचं चांगलंच झालं की माती कालवायची हा धंदाच. जरांगे पाटलांची छगन भुजबळ यांच्यावर टीका. नव्या कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सभा घेणार, सगळे सोयरे शब्दातच मराठा समाजाचं कल्याण. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत लढा सुरू राहणार, जरांगे पाटलांचा निर्धार. सगळे सोयरे जीआरची अंमलबजावणी उद्यापासूनच करा, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी. अवघ्या 6 दिवसात मुंबईत 28 लाख घरांचं मराठा सर्वेक्षण, तर 2.5 लाख कुटुंबांचा माहिती देण्यास नकार. खासदार संजय राऊतांची आज रोखठोक मुलाखत, सुषमा अंधारे घेणार संजय राऊतांची मुलाखत. पुण्यातील युवा संसद कार्यक्रमात होणार मुलाखत. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी, 500 कोटींच्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांची चौकशी. काँग्रेसच्या भूमिकेने इंडिया आघाडीचं भवितव्य धोक्यात, काँग्रेसकडून एका म्यानात 2 तलवारी ठेवण्याचं काम. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा 1 फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याची शक्यता. निवडणुकीची घोषणा होईपर्यंत आमचा जाहीरनामा तयार होईल, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची माहिती. दिल्लीतील भाजप खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता. समाधानकारक कामगिरी नसलेल्यांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता. अयोध्येत श्रीराम, बिहारमध्ये पलटूराम. सामना अग्रलेखातून नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल. पंतप्रधानच पलटूराम बनले, तेथे राम तरी काय करणार. राऊतांची मोदींवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम शाळांमध्ये दाखवला जाणार. आम आदमी पक्ष हरियाणातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार, लोकसभा निवडणुका इंडिया आघाडीचा भाग म्हणून लढू. अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा. पक्षांतर बंदी कायद्याचा पुनर्विचार होणार, कायद्याच्या पुनर्विचारासाठी संशोधन समिती स्थापन. समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती. दिवसा ढवळ्या लोकशाहीचा मुद्दा पाडणाऱ्या नार्वेकरांना आज पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्ष केलं. सुषमा अंधारेंची राहुल नार्वेकरांवर टीका. ललित पाटील प्रकरणी डॉक्टर संजीव ठाकूरांवर कारवाईची परवानगी नाकारली, राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागानं परवानगी नाकारली. संसद घुसखोरी प्रकरणानंतर संसदेत नवीन नियम, संसदेत येणाऱ्या व्यक्तींची बायोमेट्रिक तपासणी होणार. जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर, जरांगे पाटील उद्या रायगडावर शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार. 31 जानेवारीला जरांगे पाटील परिवाराची घेणार भेट. ठाकरेगडाच्या राज्य संघटकपदी राहुल चव्हाण यांची नियुक्ती. ठाकरेगडाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं राहुल चव्हाणांची नियुक्ती. उद्या मवियाची बैठक, बैठकीला प्रकाश आंबेडकर येण्याची शक्यता. 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल, नाना पटोलेंची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर, विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार. अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमान संघटनेत प्रवेश. लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणांची पक्षबांधणी. मतदारसंख्येत पुणे जिल्हा नंबर 1 वर. पुणे जिल्ह्यात 81,27,000 मतदारांकडून नाव नोंदणी. राज्य मागासवर्ग आयोग आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, मराठा सर्वेक्षणासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक होणार. सुधारित महात्मा फुले जनआरोग्य योजना रखडली, विमा कंपनीसोबतच्या कराराच्या तांत्रिक अडचणींमुळे योजना रखडली. सिद्धिविनायक मंदिर परिसराचं सुशोभीकरण होणार, पालिकेकडून कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू. मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार बनवले जाणार. अटल सेतूला मुंबईकरांचा सर्वाधिक प्रतिसाद, 10 दिवसात 3 लाखाहून अधिक वाहनांचा अटल सेतूवरून प्रवास. मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस 17 विजेता, सलमान खाननं मुनव्वर फारुकीला बिग बॉस 17 कार्यक्रमाची विजयाची दिली ट्रॉफी.
राज्यात थंडी वाढण्याची शक्यता, किमान तापमानात घट झाल्यानं थंडी वाढण्याची शक्यता, राज्यात विविध ठिकाणी दाट धुक्याची चादर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.